नरेश जी, किरण पवार ने पूरी बैटिंग की जिम्मेदारी अपने सर पर ले ली है, मतलब बाकी के डगआउट के बैटर्स और पार्टनर को इज आउट कर दिया है। सर निश्चित धावांचा गोवर्धन त्यांनी आपल्या बॅटवरती उचललेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण 37 पैकी 34 धावा या किरण पवारनं बनवलेल्या आहेत मात्र 13 चेंडूमध्ये। काय सुंदर बॅटिंग त्याने, तुम्ही बघितलं असेल स्क्वेअर कट मारले त्याने, कव्हर ड्राईव्ह मारले, त्यानंतर त्याने स्क्वेअर लेगला काय सुंदर स्लॉक केले चेंडू, खरं तर सगळ्या बाजूला त्याने फटके खेळलेले आहेत आणि ते इतके सुंदर खेळलेले आहेत की टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अभिजात तंत्रानं तुम्ही धावा बनवू शकता हे किरण पवारनं दाखवून दिलेलं आहे। म्हणजे या वर्षीची मिस युनिव्हर्स होती मला वाटतं हरनाम कौर संधू, ती जर कदाचित इथे आपल्या स्टेजवर उपस्थित राहिली, मी प्रेक्षकांना विचारलं जर हरनाम कौर सुंदर आहे की किरण पवारची बॅटिंग सुंदर आहे, काय उत्तर येईल सर? ऑफकोर्स क्रिकेट लवर्स एवढंच सांगणार की किरण पवारची बॅटिंग नक्कीच सुंदर आहे, परत तो मुन्ना देसाई 11 मधनं खेळतोय म्हटल्यानंतर नक्कीच प्रश्न